नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत की कपाशीवर शेवटचा फवारा हा कोणता करायला पाहिजे कारण भरपूर शेतकरी ओलतीमध्ये यांची कपाशी आहे तर कोरडं तर आता गेलेच आहे परंतु आता जे ओलतीमध्ये आहे तर ओलतीवाल्यांसाठी तिथे फळदर घेण्यासाठी यावर्षी खूप सोन्यारा चान्स आलेला आहे कारण यावर्षी बोंडईचा अटॅक हा कमी आला कमी झालेला आहे कारण बोंडईचा अटॅक काभर कमी झाला याची जर तुम्हाला कारणे जाणून घ्यायची असेल तर तुम्ही मला पुढच्या व्हिडिओसाठी या व्हिडिओला सबस्क्राईब करा कारण मी पुढच्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या बोंडई काबर यावर्षी कमी झाली याची माहिती समोरच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्ही चॅनलवर हो नवीन आले असाल आणि तुम्हाला जर फर्दर घ्यायची असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या तर आता आपण जाणून घे घेणार आहोत की स्वस्त्यामध्ये मस्त असं कोणते उत्पादन वापरून आपण फर्दर घेण्यासाठी आपली कपाशी तयार करून ठेवूया तर तुम्ही कोणत्याही कंपनीचं मोनोक्रोटो फास्ट प्रति पंधरा ते पाण्यासाठी चाळीस मिल वापरू शकता तसेच तुम्ही आता हिरवा तुडतुडा जास्त आहे आता कुणी नाही म्हणत असेल परंतु हिरवा तुडतुडा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या कपाशीवर दिसून येत आहे तर त्याच्यामुळे तुम्ही लान्सर गोल्ड घ्या मोनो चाळीस एम एल लान्सर गोल्ड पंचवीस ते तीस ग्रॅम मॅग्निशियम सल्फेट प्रति पंधर लिटर पाण्यासाठी तुम्ही देते शंभर ग्रॅम आणि एक हे धरती कंपनीचं केबीसी म्हणून येते तर ह्या केबीसीचं जे कार्य आहे तर बोंड जे आपल्याला पकडणार आहे तर ह्या बोंडांचा आकार तेथे वाढण्यासाठी मदत होईल तर त्याच्यामुळे तुम्ही हे सुद्धा आपल्या याच्या पंधरा लिटर पाण्यासाठी चाळीस ते पन्नास मिली वापरून आपल्या कपाशीवर पहिला फवारा म्हणजे शेवटचा फवारा जो फळदरसाठी फळदरचा पहिलाच फवारा म्हणता येईल तर तुम्ही कपाशीवर शेवटचा फवारा हा मारू शकता तर याच्यामध्ये तुमची फळदर खूप चांगल्या प्रमाणामध्ये येऊन जाईल तर आता तुम्हाला फळदर घे गे, घेण्यासाठी हा फवारा नेमका कधी करायचा तर तुम्ही काय करायचं पहिले सर्वप्रथम कपाशीला पाणी ओळून घ्यायचं आणि दुसऱ्या पाण्याला युरिया मॅग्नेशियम फेकायचं आणि तेव्हा तुमच्या कपाशीला काकडा काढणार आहे म्हणजे शेंडा काढणार आहे हा शेंडा निघाल्याबरोबर तिथे पातीची ही सुरुवात होते तर पातीची सुरुवात झाल्यानंतर तुम्ही हा फवारा तिथे मारू शकता तर फवारणीमध्ये तुम्हा फवारणीमध्ये काय काय घ्यायचं हे तुम्हाला समजलं असेल मनो चाळीस एम एल लान्सर गोल्ड तीस ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट शंभर ग्रॅम आणि हे केबीसी जी आहे बोंड पोखण्यासाठी तर ही के बी सी, सी पन्नास मिली तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या कपाशीवर फवारा हा करू शकता याच्यामुळे खूप चांगल्या प्रमाणामध्ये तुमच्या कपाशी कपाशीमध्ये किंवा कपाशीचा वरती शेंडा किंवा काकडा काढून तुम्हाला फडदडपासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनही मिळणार आहे कारण भरपूर शेतकऱ्यांच्या कपाशा पहिले खाली माल पकडलेला नाही तर त्यांच्यासाठी खूप चांगला चान्स आला आहे कारण गोंडईचा अटॅक हा यावर्षी नसल्याच आहे कुठं अजून आम्हाला आढळून आलेला नाही तर त्यामुळे तुम्ही वरतीसुद्धा खूप चांगल्या प्रमाणामध्ये फडदडी येऊ शकता फडदड कशी घ्यायची काय घ्यायची याची संपूर्ण माहिती मी पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये देणारच आहे परंतु तुम्हाला या व्हिडिओमधून मी भरपूर अशी माहिती देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे तुम्ही अशा प्रकारे तुमच्या कपाशीवर हा शेवटचा फवारा प्रकारे हा करू शकता तुम्हाला अन्य काही प्रश्न असतील तर तरी तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा तुम्ही फर्दर घेणार आहे का नाही याचीसुद्धा माहिती मला कमेंटमध्ये द्या तुम्हाला अन्य काही प्रश्न असतील किंवा अन्य काही अडचणी असतील त्यासुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा तुम्हाला ही माहिती कामाची वाटली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करून चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा कारण शेतीच्या चांगली चांगल्या चांगल्या माहिती तुमच्यापर्यंत व्हिडिओन पोहोचवण्याचा मी एक प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही अन्य ग्रुपमध्ये सुद्धा शेअर करा धन्यवाद